तो अमोल जी तरुण आहेत, लवकरच त्यांना लक्षात येईल की बाळासाहेबांच्या विचाराशिवाय पुढे जाता येत नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाऊन हिंदुत्वाचा विचार करता येत नाही, याची ज्याला त्यांना जाणीव होईल त्याला ते बाळासाहेबांच्या विचाराबरोबर येतील याची मला खात्री आहे, ते एक चांगले कार्यकर्ते आहेत. ही कटुता संपायला हवी. तर दुसरीकडे आपण पाहतोय सुषमा अंधारेंचे मिनिस्टर जे आहेत त्यांना शिंदे गटामध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे, तसेच गजानन कीर्तिकरांना देखील प्रवेश देण्यात आलेला आहे. एक गोष्ट अशी आहे की कोणी कुठल्या पक्षामध्ये असावं याचा निर्णय लोकशाहीमध्ये प्रत्येकाला घेण्याचा अधिकार असतो, आणि त्याच्यामुळे जे विचार ज्यांना पटतात त्या विचाराबरोबर ती ती मंडळी राहत असतात. शेवटी शिवसेना म्हटलं की बाळासाहेबांचा विचार, आणि बाळासाहेबांच्या विचाराबरोबर शेवटी सर्वच्या सर्व शिवसेने घेतील याची मला खात्री आहे, आणि त्याच्यामुळे तो दिवस लांब नाही की ज्यावेळेला शिवसेना ही खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारावर चालेल आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे षडयंत्र ओळखून सर्व शिवसैनिक त्यातून बाहेर पडतात. तो एक त्यांच्या दृष्टीने दिलासा त्यांना वाटत असेल, परंतु अमोलजी तरुण आहेत, लवकरच त्यांना लक्षात येईल की बाळासाहेबांच्या विचाराशिवाय पुढे जाता येत नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाऊन हिंदुत्वाचा विचार करता येत नाही, याची ज्याला त्यांना जाणीव होईल त्याला ते बाळासाहेबांच्या विचाराबरोबर येतील याची मला खात्री आहे, ते एक चांगले कार्यकर्ते आहेत, लवकर त्यांना याची जाणीव होईल असं मला वाटतं.